Hello students, in rotational dynamics today we are going to discuss about the concept radius of gyration. Radius of gyration हा concept समजून घेत असताना आपल्याला दोन गोष्टी विचारात घ्यायचे. एक, जर समजा आपल्याला एखाद्या ऑब्जेक्टचा मोमेंट ऑफ इनर्शिया डिटरमाइन करायचा असेल आणि तो डिटरमाइन करायचा असेल तर कोणत्या ऑब्जेक्टचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला डायरेक्टली डिटरमाइन करता येतो बाय मैथमेटिकल वे किंवा आपण ज्याला थेरॉटिकली म्हणतो मैथमेटिकल वे ना किंवा थेरॉटिकली ज्याला म्हणता येईल अशा मोमेंट ऑफ इनर्शियाच्या डिटर्मिनेशन साठी एक गोष्ट कंपल्सरी आहे आणि ती म्हणजे कोणती तर ज्या ऑब्जेक्टचा ज्या बॉडीचा आपण मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करत आहोत ती बॉडी किंवा त्या बॉडीचा ज्योमेट्रिकल शेप हा मैथमेटिकली इंटिग्रेबल असला पाहिजे म्हणजे ज्याचं इंटिग्रेशन आपल्याला फाइंड आउट करता आलं पाहिजे तरच आपण त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढू शकतो. याच्या उलट जर आपण एक्सपेरिमेंटच्या सहाय्याने एखाद्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा ठरवला तर आपल्याला त्या बॉडीच्या बाबतीमध्ये कुठल्याही कंडिशन्स विचारात घेण्याची गरज नाही. वी कॅन डिटरमाइन द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एनी ऑब्जेक्ट बाय एक्सपेरिमेंट. का? त्याचं कारण असं आहे की एक्सपेरिमेंटली जेव्हा आपण त्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया डिटरमाइन करत आहोत तेव्हा आपल्याला माहित आहे की तो मोमेंट ऑफ इनर्शिया कशावर डिपेंड आहे. इट डिपेंड्स अपॉन द मास ऑफ द ऑब्जेक्ट अँड द डिस्ट्रीब्युशन ऑफ मास फ्रॉम ऑर अराउंड द ऍक्सिस ऑफ रोटेशन. ज्या ऍक्सिस भोवती ती बॉडी रोटेट होत आहे त्या ऍक्सिस पासून किंवा त्या ऍक्सिसच्या भोवती त्या बॉडीचं मास कशा प्रकारे डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. ते जर समजलं आपण त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया डिटरमाइन करू शकतो. आता सपोज आपल्याला हा जो कन्सेप्ट शिकायचा आहे जसं आपण मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन शिकलो त्याच्यामध्ये आपण कन्क्लुजनवर आलो की सपोज रिंग आपल्याला दिलेली आहे तर रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण फाइंड आउट केला अँड दॅट इज इक्वल टू एम आर स्क्वेअर असं आपण म्हटलो. त्यानंतर डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण डिटरमाइन केला दॅट इज इक्वल टू हाफ एम आर स्क्वेअर असं आपण म्हटलो. आता हे जे दोन शेप आहेत रिंग आणि डिस्क हे ज्योमेट्रिकली असे शेप आहेत की ज्याला आपण इंटिग्रेबल म्हणजे मॅथमॅटिकली त्याचं इंटिग्रेशन निघू शकते असे आहेत म्हणून त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला मॅथमॅटिकली म्हणजे थेरॉटिकली पण कॅल्क्युलेट करता येईल आणि एक्सपेरिमेंटली तर प्रश्नच नाही आपण त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करू शकतो. परंतु सपोज आपण असं कन्सिडर केलं की एका बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे आय इज इक्वल्स टू एम इंटू के स्क्वेअर. एका बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया आय इंटू के स्क्वेअर म्हणजे कसा सपोज दिस इज द ऍक्सिस ऑफ रोटेशन हियर वन बॉडी इज गिव्हन टू अस हुज मास इज कॅपिटल एम. इफ दॅट बॉडी इज ऍट अ परपेंडिक्युलर डिस्टन्स के फ्रॉम दिस ऍक्सिस ऑफ रोटेशन देन वी कॅन डिटरमाइन द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दॅट बॉडी दॅट इज इक्वल टू मास ऑफ दॅट बॉडी अँड स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. आय इज इक्वल टू एम के स्क्वेअर. या फॉर्म्युल्यामध्ये ही जी टर्म के आलेली आहे या टर्म के ला आपण म्हणणार आहोत रेडियस ऑफ जायरेशन. रेडियस ऑफ जायरेशन व्हाट इज द रोल ऑफ दिस रेडियस ऑफ जायरेशन. या रेडियस ऑफ जायरेशनचा रोल काय आहे पहा. या रेडियस ऑफ जायरेशनच्या बाबतीमध्ये असं आहे की जर समजा या के ची व्हॅल्यू जास्त असेल इफ के इज लार्जर वन देन वी कॅन से दॅट द बॉडी ऑर द डिस्ट्रीब्युशन ऑफ मास फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन इज फार्दर. म्हणजे त्या बॉडीचं जे मास आहे ते दूरवर पर्यंत पसरलेलं आहे. उलट जर के ची व्हॅल्यू कमी असेल के ची व्हॅल्यू लहान असेल स्मॉलर असेल तर आपण म्हणणार द मास डिस्ट्रीब्युशन इज क्लोजर टू द ऍक्सिस ऑफ रोटेशन. दिस के दॅट इज द रेडियस ऑफ जायरेशन डिसाइड्स वेदर द डिस्ट्रीब्युशन ऑफ मास ऑफ दॅट बॉडी इज क्लोजर टू द ऍक्सिस ऑफ रोटेशन ऑर फार्दर टू द ऍक्सिस ऑफ रोटेशन हे ठरवणारी ही टर्म आहे ज्याला आपण म्हणतो रेडियस ऑफ जायरेशन. आफ्टर द कन्सेप्ट ऑफ रेडियस ऑफ जायरेशन नाउ वी आर गोइंग टू डिस्कस और वी आर गोइंग टू स्टडी द थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस. ऍक्च्युली इन अवर सिलॅबस
there are two theorems. One is called as theorem of parallel axis and other one is theorem of perpendicular axis. Indirectly, we can say that these are the applicable theorems. That means these theorems are used to determine the moment of inertia of different shapes, different bodies about different axes. And for that purpose, today we are going to study this first theorem. Out of two theorems, this is the first one, theorem of parallel axis. Actually, what this means, what is mean by the theorem of parallel axis, or what is the statement of this theorem of parallel axis? The statement is that, the moment of inertia of a body, it is denoted by actually IO. This moment of inertia we are going to denote by IO. The moment of inertia of a body IO about any axis, passing through, any point, on the body, This is the moment of inertia of a body about any axis passing through any point on the body is equal to, sum of moment of inertia of that body, about a parallel axis, passing through, its center of mass, and product of, mass of that body, and square, of the distance between these two parallel axes. This is the statement of theorem of parallel axis. What it means? Look, but theorem to statement kai dilela hai. The moment of inertia of a body IO about any axis passing through any point on the body is equal to sum. Manje dilelya body cha कुठल्याही एका पॉइंट मधून जाणारा ऍक्सिस आहे, कुठल्याही एका पॉइंट साठी, कुठल्याही त्या बॉडीवरचा एनी पॉइंट, त्या बॉडीवरच्या कुठल्याही एका पॉइंट मधून जाणारा ऍक्सिस ऑफ रोटेशन साठीचा मोमेंट ऑफ इनर्शिया जर आपण आयओ ने डिनोट केला तर त्या मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू कशाशी बरोबर असते, इज इक्वल टू सम म्हणजे बेरजे सोबत, कोणाची बेरीज, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दॅट बॉडी, त्या बॉडीच्या अशा मोमेंट ऑफ इनर्शियाची बेरीज. कोणता मोमेंट ऑफ इनर्शिया? अबाउट अ पॅरल ऍक्सिस, म्हणजे अशा ऍक्सिस साठीचा मोमेंट ऑफ इनर्शिया जो ऍक्सिस पहिल्या ऍक्सिसला पॅरल असला पाहिजे, आणि केवळ पॅरल असून चालणार नाही तर तो त्यासोबत कंडिशन आहे की अबाउट अ पॅरल ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर ऑफ मास, म्हणजे तो ऍक्सिस त्या बॉडीच्या सेंटर ऑफ मास मधूनही गेला पाहिजे आणि पहिला जो ऍक्सिस आहे त्याला पॅरललही असला पाहिजे. अशा ऍक्सिस साठीचा मोमेंट ऑफ इनर्शिया जो आहे याला आपण या ठिकाणी आय सी, जसं आपण याला आय ओ म्हटलो तसं सेंटर ऑफ मास मधून जाणारा त्याला आपण आय सी म्हणणार आहोत. ही एक टर्म, सम मधली एक टर्म ही झाली आय सी. मग आता दुसरी टर्म कोणती आहे?
आणि दुसरी टर्म कोणती आहे प्रोडक्ट म्हणजे गुणाकार आहे कशाचा गुणाकार आहे मास ऑफ दॅट बॉडी त्या बॉडीचा मासचा कोणासोबत द मास ऑफ दॅट बॉडी अँड स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन दीज टू पॅरलल ऍक्सिस हे जे दोन पॅरलल ऍक्सिस आहेत या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे त्या डिस्टन्स या ठिकाणी आपण ते डिस्टन्स स्मॉल एच ने डिनोट करणार आहोत त्या स्मॉल एच चा तो स्क्वेअर आहे या स्क्वेअर टर्मचा गुणाकार तुम्हाला घ्यायचा कोणासोबत मास ऑफ द बॉडी सपोज कॅपिटल एम इज द मास ऑफ दॅट बॉडी कॅपिटल एम जर बॉडीचं मास असेल एच त्याच्यामधलं डिस्टन्स असेल तर ती टर्म होईल एम एच स्क्वेअर एमएच स्क्वेअर कारण स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स म्हटलेलं आपण ते एमएच स्क्वेअर प्लस आयसी दॅट इज इक्वल टू आय ओ आणि म्हणून हे जे आपण स्टेटमेंट लिहिलं याचं मॅथमॅटिकल फॉर्म असेल आय ओ इज इक्वल्स टू आय सी प्लस एमएच स्क्वेअर आणि हा कन्सेप्ट सॉरी हा थेरम आपल्याला एक्सप्लेन करायचा आहे याचं मॅथमॅटिकल प्रूफ आपल्याला लिहायचं आहे ते मॅथमॅटिकल प्रूफ पाहण्यासाठी आता आपल्याला जागा लागणार आहे म्हणून मी याला क्लीन करतो आणि मग आपण त्याचं मॅथमॅटिकल प्रूफ पाहूया आता आपण जे स्टेटमेंट लिहिलं त्या स्टेटमेंटनुसार आपण एक मॅथमॅटिकल इक्वेशन लिहिलंय ते मॅथमॅटिकल इक्वेशन इथे आपल्याला ऍक्च्युअली प्रूव्ह करायचं आहे आणि ते प्रूव्ह करण्यासाठी आपण एक डायग्राम बोर्ड वरती ड्रॉ केली या डायग्राम मध्ये एक रिजिड बॉडी आपण कन्सिडर केली अ बॉडी ऑफ एनी शेप वी हॅव टू प्रूव्ह दी मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दॅट बॉडी अबाउट दिस ऍक्सिस दॅट मोमेंट ऑफ इनर्शिया डिनोटेड बाय आय ओ इज इक्वल टू the moment of is equal to the sum of moment of inertia of a body about an axis passing through its center of mass hi point apan dakhavla jala c center of mass of that body apan mannar ahot ata center of mass mhanje kay ahe tar actually center of mass ha ek concept ahe jasa udaharanartha pen majya tumcha samor ahe ata ya pen la jar aplyala balance karaycha jhala suppose yala asa balance karaycha ahe mi yala asa jar bota varti thevto तर असा एक पॉइंट त्याच्यामध्ये आपल्याला सापडतो की ज्याच्यावरती तो एक्झॅक्टली बॅलन्स होऊन जाईल म्हणजे त्याचं जे वेट आहे ते असं बॅलन्स होते असा जो पॉइंट त्या बॉडीमध्ये असतो दॅट पॉइंट इज कन्सिडर्ड ऍज अ सेंटर ऑफ मास ऍक्च्युली या सेंटर ऑफ मासला डिफाईन करताना असं म्हटलेलं आहे सेंटर ऑफ मास इज नथिंग बट द पॉइंट ऑन द बॉडी ऍट विच द होल मास ऑफ दॅट बॉडी इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे त्या बॉडीचं जे मास आहे ते अशा त्या एका पॉइंटला सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड एकवटलेलं आहे एका जागेवर आलेलं आहे असं समजा असं गृहित धरा असं आपण म्हणत असतो असा तो पॉइंट सी आहे आता आपण बोर्ड वरती डायग्राम जी काढली त्याच्यामध्ये आपण या ओ मधून जाणारा एक ऍक्सिस दाखवला सी मधून जाणारा ऍक्सिस दाखवला आणि हे दोन ऍक्सिस एकमेकांना पॅरलल आहेत असं दाखवलं आता ओ आणि सी या दोन पॉइंट मधलं डिस्टन्स म्हणजेच त्या दोन पॅरलल ऍक्सिस मधलं डिस्टन्स इथे आपण एच ने डिनोट केलं सपोज ही जी बॉडी आहे या बॉडीचं टोटल मास आहे कॅपिटल एम त्यानंतर आपण पुढे काय केलं पा पुढे असं केलं की एक पॉइंट आपल्याला एलिमेंट या ठिकाणी कन्सिडर करायचा त्या बॉडीचा एक भाग पॉइंट ज्याचं मास आहे सपोज स्मॉल डीएम मग तो पॉइंट डी ज्याचं मास डीएम आहे त्या डीएम मास असणाऱ्या पॉइंटच आपल्याला या ऍक्सिस पासून डिस्टन्स विचारात घ्यायचंय जे आपण ओडी ही लाईन जोडून दाखवलं त्यानंतर या दुसऱ्या ऍक्सिस पासून त्याचं डिस्टन्स विचारात घ्यायचंय जे आपण सी डी ही लाईन जोडून दाखवलं त्यानंतर पुढे आपण एक कन्स्ट्रक्शन या ठिकाणी केलं की पॉइंट डी मधून एक परपेंडिक्युलर काढला डीएन नावाचा हा परपेंडिक्युलर कशावर काढला ऑन दिस लाईन ओसी प्रोड्यूस ही ओसी लाईन जर पुढे वाढवली तर तिच्यावर तो डीएन परपेंडिक्युलर काढला इथे थोडासा ज्योमेट्रिकल आता तुम्ही दहाव्या वर्गामध्ये जे ज्योमेट्रीमध्ये थेरम शिकलात त्या थेरमचा आधार आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे आणि त्याच्या आधारे हा थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस आपल्याला मॅथमॅटिकली प्रूव्ह करायचा आहे तो प्रूव्ह करत असताना आपण काय काय केलं ते आपण अगोदर या ठिकाणी लिहू याच्या प्रूफ मध्ये आपल्याला म्हणायचं आहे कन्सिडर अ बॉडी ऑफ मास कॅपिटल एम लेट आय ओ बी दी moment of inertia of a body
about an axis passing through any point O. Passing through any point O. Let IO be the moment of inertia of the body about an axis passing through any point O. Similarly, let IC be the moment of inertia of a body about an axis passing through point C. Bracket madhe C is the center of mass about point C or passing through point C, and parallel to given axis means the axis which is passing through point O. म्हणजे आपण या ठिकाणी काय म्हटलं पा की C या पॉइंट मधून जाणारा हा जो ऍक्सिस आहे ज्याच्यासाठीचा मोमेंट ऑफ इनर्शिया IC आहे तो ऍक्सिस कसा आहे या पूर्वीच्या ऍक्सिसला म्हणजे दिलेल्या ऍक्सिसला पॅरलल आहे आणि सेंटर ऑफ मास मधून तो पास होतो. आता D बद्दल, लेट कॅपिटल D बी एनी पॉइंट ऑन द बॉडी having mass dm. समजा कॅपिटल डी हा त्या बॉडीवरचा कुठलाही एक पॉइंट आहे. पॉइंट म्हणजे त्याला ऍक्च्युअली एलिमेंट म्हणलेला आहे. स्मॉल डी एनी एलिमेंट ऑन द बॉडी हॅविंग मास डीएम. आता त्या आपल्याला काय करायचं, डी सोबत जोडायचंय कोणा कोणाला आहे, जॉईन ओडी CD and draw DN perpendicular to OC produced at N. म्हणजे या D मधून एक DN नावाचा perpendicular काढा. पण कसा काढा, कोणावर काढा, तर OC या लाईन वरती काढा जी पुढे वाढवलेली आहे तिच्यावरती. त्याचबरोबर लेट ओ सी इज इक्वल्स टू एच, डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ऍक्सेस. त्या दोन पॅरलल ऍक्सेस मधलं हे डिस्टन्स आहे. आता आपल्याला IO इज इक्वल्स टू IC प्लस MH स्क्वेअर हे इक्वेशन मॅथमॅटिकली प्रूव्ह करायचं आहे. त्यासाठी आपल्याला अगोदर IO काय आहे, IC काय आहे, त्याच्या व्हॅल्यूज काय आहेत त्या कॅल्क्युलेट कराव्या लागतील. तर सोपं आहे कॅल्क्युलेट करणं. आपण आता मोमेंट ऑफ इनर्शियाच्या डेफिनेशन कडे जाऊ. त्या डेफिनेशन कडे गेलो. सपोज एक एलिमेंट तुम्हाला दिलेला आहे ज्याचं मास आहे डीएम. त्या एलिमेंटचं डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस माहित आहे, त्या एलिमेंटचं मास तुम्हाला माहित आहे, तर त्या एलिमेंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला इझिली कॅल्क्युलेट करता येतात. कारण मोमेंट ऑफ इनर्शियाच्या डेफिनेशन नुसार मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल्स टू असतो मास गुणिला डिस्टन्सचा स्क्वेअर. मग आता डीएम त्याचं मास आहे आणि ओडी त्याचं डिस्टन्स आहे, तर ते होईल ओडी स्क्वेअर गुणिला डीएम. परंतु हा मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाचा झाला, त्या एका एलिमेंटचा झाला. मग त्या एका एलिमेंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया जर आपल्याला माहित असेल तर बाय कॅल्क्युलेटिंग इट्स इंटिग्रेशन वी कॅन फाइंड आउट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द टोटल बॉडी फॉर द गिवन ऍक्सिस. आणि म्हणून या दिलेल्या ऍक्सिस साठीचा बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया ज्याला आपण आय ओ म्हटलो तो आपल्याला असा लिहिता येईल, आय ओ इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दॅट एलिमेंट, आणि तो असेल ओडी स्क्वेअर म्हणजे डिस्टन्स स्क्वेअर गुणिला त्याचा मास. सिमिलरली आयसी साठी जर विचार केला, आयसी बी द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दॅट बॉडी अबाउट ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास, तसंच आपल्याला म्हणता येईल इंटिग्रेशन. आता सी पासून डी चं डिस्टन्स, ज्याला आपण सी डी म्हणू,
cd square into dm अशा स्वरूपात ते मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला लिहिता येतात. आता हा जो io आहे त्याला आपल्याला सॉल्व करायचं आहे. io इज इक्वल टू बी परत येतो इंटिग्रेशन ऑफ od स्क्वेअर इंटू dm. io इज इक्वल टू od स्क्वेअर इंटू dm. आता आपण ज्योमेट्री मध्ये जाऊ. ट्रायंगल ओ एन डी इट इज अ राईट अँगल ट्रायंगल. या राईट अँगल ट्रायंगल मध्ये od इज द हायपोटेनियस अँड स्क्वेअर ऑफ दॅट हायपोटेनियस अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम द स्क्वेअर ऑफ दॅट हायपोटेनियस इज इक्वल टू असतो स्क्वेअर ऑफ सॉरी सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ टू रिमेनिंग साइड्स ऑर द टू साइड्स फॉर्मिंग द राईट अँगल. म्हणून आपण ओडी स्क्वेअरच्या जागेवर असं लिहू शकतो. पा मी ओडी स्क्वेअरच्या जागेवर असं लिहितो ओ एन स्क्वेअर प्लस डी एन स्क्वेअर. ओ एन स्क्वेअर प्लस डी एन स्क्वेअर असं मी त्याला लिहि. हा झाला ओडी स्क्वेअर. याला मी स्क्वेअर ब्रॅकेट करतो आणि त्याला मल्टिप्लिकेशन मध्ये आहे डीएम. त्याला मल्टिप्लिकेशन मध्ये आहे डीएम. मग आता परत पुढे जाऊ. पुढे जाताना आणखी एक गोष्ट लक्षात घ्या. हा जो ओएन आहे आकृतीमध्ये पहा इन द डायग्राम ओएन इट इज अगेन डिवाइडेड इंटू टू पार्ट. वन इज ओसी आणि अनादर वन इज सीएन. म्हणून मी या ओएन ला असं लिहितो ओसी प्लस सीएन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस डीएन ब्रॅकेट स्क्वेअर आणि ही स्क्वेअर ब्रॅकेट एकत्र त्याला गुणिला हा डीएन. आता एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर याचा एक्सपान्शन फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे. त्याच्यानुसार आपण याचा एक्सपान्शन करू. हे असं होईल इंटिग्रेशन ऑफ ब्रॅकेट मध्ये पहिल्या टर्मचा स्क्वेअर प्लस दुसऱ्या टर्मचा स्क्वेअर प्लस टू इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म ओसी इंटू सीएन. म्हणजे पहिल्या टर्मचा स्क्वेअर ओसीचा स्क्वेअर प्लस दुसऱ्या टर्मचा स्क्वेअर सीएनचा स्क्वेअर प्लस टू इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म ही झाली ही ब्रॅकेट. प्लस पुढे कोणे हा डीएन स्क्वेअर प्लस हा डीएनचा स्क्वेअर याला स्क्वेअर ब्रॅकेट आणि त्याला गुणिला हा डीएन. आता इथे पहा हा सीएन चा स्क्वेअर हा डीएन चा स्क्वेअर हे दोघं जण जर आपण छोट्या ट्रायंगल मध्ये विचारात घेतले हा सीएन चा स्क्वेअर हा डीएन चा स्क्वेअर परंतु सीएन स्क्वेअर प्लस डीएन स्क्वेअर इज इक्वल टू सीडी स्क्वेअर. या दोघांच्या जागेवरती या सीएन स्क्वेअर प्लस या डीएन स्क्वेअर या दोघांच्या जागेवरती आपल्याला लिहिता येतो सीडी स्क्वेअर आणि तो लिहू आपण. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल इंटिग्रेशन ऑफ ब्रॅकेट मध्ये ओसी चा स्क्वेअर प्लस या दोघांची ऍडिशन झाल्यानंतर आपल्याला मिळतो तो सी डी चा स्क्वेअर प्लस शिल्लक राहिलेला टर्म आहे टू ओसी इंटू सी एन ब्रॅकेट कम्प्लीट त्याला गुणिला डी. आता आपण या प्रत्येक टर्मसाठी इंटिग्रेशन सेपरेट करू. सेपरेटली इंटिग्रेशन जर आपण त्या प्रत्येक टर्मचं घेतलं तर आपल्याला असं लिहिता येईल प्रत्येक टर्मचं इंटिग्रेशन आपण सेपरेट करू. म्हणजे आपला जो असं उरेल आय ओ इज इक्वल्स टू आय ओ इज इक्वल्स टू फर्स्ट इंटिग्रेशन जे आहे ते असं आहे ओसी स्क्वेअर त्याला गुणिला तो डीएम. हा ओसी स्क्वेअर त्याला गुणिला तो डीएम ओसी स्क्वेअर इंटू डीएम. नंतर सी डी स्क्वेअर त्याला गुणिला डीएम प्लस इंटिग्रेशन ऑफ सी डी स्क्वेअर इंटू डीएम आणि प्लस उरलेली टर्म इंटिग्रेशन ऑफ टू इंटू कोणे ओसी इंटू सीएन इंटू डीएम. आता पहा हा ओसी म्हणजे लेंथ आहे. लेंथ कशाची ओ पासून सी म्हणजे दोन पॅरा ऍक्सिस मधला डिस्टन्स ज्याची व्हॅल्यू आपल्याला एच म्हणजे हा झाला एच स्क्वेअर. आता ही इंटिग्रेबल टर्म नाही एच स्क्वेअर ही फिक्स टर्म आहे. इंटिग्रेशन कोणाचं आहे डीएमचं. डीएम म्हणजे काय एलिमेंटचं मास. डीएम म्हणजे काय एलिमेंटचं मास आणि त्याचं इंटिग्रेशन म्हणजे होल बॉडीचं मास. आणि म्हणून या पहिल्या टर्मची व्हॅल्यू होते म्हणून आपण असं म्हणू बट इंटिग्रेशन ऑफ ओसी स्क्वेअर इंटू डीएम बरोबर असतो एमएच स्क्वेअर.
m म्हणजे टोटल मास ऑफ द बॉडी अँड h म्हणजे त्याचं पॅरलल ऍक्सिस मधलं डिस्टन्स. त्यानंतर हा जो cd स्क्वेअर इंटू dm आहे पा, हा cd स्क्वेअर इंटू dm ऑलरेडी आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. cd स्क्वेअर इंटू dm त्याची व्हॅल्यू आहे ic, म्हणजे दुसरी आहे इंटिग्रेशन ऑफ cd स्क्वेअर इंटू dm अँड दॅट इज इक्वल टू आहे ic. आता राहिली ही तिसरी टर्म. आता इथे हा सी जो आहे दॅट इज सेंटर, ज्याला आपण सेंटर ऑफ मास म्हणतो. आता सेंटर ऑफ मास मी आताच तुम्हाला डिफाइन करून सांगितलं होता की सेंटर ऑफ मास म्हणजे काय. असा बॉडीचा इमॅजिनरी पॉइंट की ज्या पॉइंट वरती बॉडीचं टोटल मास काय झालेलं आहे, कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे. म्हणजे सीएन हे जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स या पॉइंट सी वर येऊन कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे. म्हणजे हे मास डीएम आहे. आता जेव्हा त्याचं इंटिग्रेशन मी घेणार तेव्हा ते होणार होल मास ऑफ द बॉडी. अँड दॅट होल मास ऑफ द बॉडी इज नॉट डिस्ट्रीब्युटेड ऍट अ डिस्टन्स एन, इन्स्टेड ऑफ दॅट इट इज कॉन्सन्ट्रेटेड ऍट पॉइंट सी इटसेल्फ. म्हणजे ते एन वरून तो आला सी वर वापस. याचा अर्थ या सीएनचं डिस्टन्स झालं झिरो, आणि झिरो इंटू एनी टर्म त्याचं इंटिग्रेशन झालं झिरो. आणि म्हणून ही जी तिसरी टर्म आहे टू इंटू ओसी इंटू सीएन इंटू डीएम, याची व्हॅल्यू आपल्याला घ्यायची आहे झिरो. मग आता या इंटिग्रेशनच्या आलेल्या तीन व्हॅल्यूज आपण या तीन ठिकाणी जर सबस्टिट्यूट केल्या तर हे पहिलं इंटिग्रेशन बरोबर होते एम एक्स स्क्वेअर, हे दुसरं इंटिग्रेशन बरोबर होते आयसी, आणि तिसरं इंटिग्रेशन बरोबर होते झिरो. झिरो प्लस मध्ये लिहिण्याची गरज नाही, म्हणजे पर्यायाने ही टर्म आपण निग्लेक्ट करणार. ह्या दोन टर्म लिहिणार, त्याला फक्त मी रिअरेंज करतो या इंटिग्रेशनच्या व्हॅल्यूला म्हणजेच आयसी ला अगोदर, आणि या इंटिग्रेशनच्या व्हॅल्यूला म्हणजेच एम एच स्क्वेअर ला नंतर लिहिलं तर आपल्याला इक्वेशन मिळते आयओ इज इक्वल्स टू आयसी प्लस एम एच स्क्वेअर. अशा स्वरूपाचं मॅथमॅटिकल प्रूफ आपल्याला या थेरमचं देता येते. हा प्रश्न बोर्ड एक्झाम मध्ये आतापर्यंत कमीत कमी 10 वेळा विचारला असेल की फाइंड आउट ऑर डिराइव दी एक्सप्रेशन फॉर किंवा एक्सप्लेन दी थेरम ऑफ पॅरलल ऍक्सेस किंवा स्टेट अँड प्रूव द थेरम ऑफ पॅरलल ऍक्सेस. याला थेरम ऑफ पॅरलल ऍक्सेस, कधी कधी याला प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सेस असं सुद्धा म्हणतात. ऍक्च्युअली इथे तुम्हाला असं वाटलं असेल की हा थेरम म्हणून आपण शिकलो, परंतु हा थेरम नाही, याचा ऍप्लिकेशन्स या रोटेशनल डायनामिक्स मध्ये खूप जास्त आहे. रोटेशनल मोशन मध्ये जेव्हा जेव्हा आपल्याला दिलेल्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा असतो आणि फॉर द गिवन ऍक्सिस ऑफ रोटेशन तो फाइंड आउट करायचा असतो, त्यावेळेला त्या ऍक्सिस कोणता ऍक्सिस आहे त्या बॉडीवरच्या एनी पॉइंट साठी तर हा ऍक्सिस आहे. मग तो ऍक्सिस सेंटर मधून जाणारा असो, इतर कुठल्याही पोझिशनचा असो, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्यासाठी हा थेरम या ठिकाणी युजफुल आहे. तर असा हा थेरम आहे. याच्या सारखा एक थेरम आपल्याला शिकायचा आहे, तो म्हणजे थेरम ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस. तो आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहणार आहोत.